भंडाऱ्यात कुस्तीचे सामने कुस्तीप्रेमींकरता परवाने ठरतात. याला स्पर्धकांप्रमाणेच कुस्तीप्रेमींचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. ग्रामस्थानी खचाखच भरलेलं मैदान. सोबत महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. हे दृश्य पाहून या गावात एखादा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असावा असं आपणास वाटत असेल. मात्र ही गर्दी जमली आहे ती कुस्तीचे सामने पाहण्यासाठी. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील रोहा हे गाव अनेक कुस्तीवीरांसाठी प्रसिद्ध आहे. गावाप्रमाणेच जिल्ह्यातील कुस्तीवीरांना गावात खेळण्याची संधी मिळावी यासाठी जिल्हास्तरीय कुस्ती सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवाय महिला कुस्तीपटूंनाही यामध्ये संधी देण्यात आली. दरम्यान या सामन्याच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी रोहा गावातील गावकऱ्यांनी पार पाडली. कुस्तीवीरांच्या राहण्यापासून तर त्यांच्या भोजनापर्यंतची जबाबदारी या गावातील प्रत्येक गावकरी घेत होते. सामने आटोपल्यानंतर संपूर्ण गावानं एकोप्यानं सामूहिक भोजनाचा आनंदही लुटला. आपल्या क्षेत्रातल्या मुली ह्या खूप मागासलेल्या आहेत खेळामध्ये. त्यांना तेवढा अनुभव नाही आहे. जर आपण या गावामध्ये कुस्त्या भरवल्या त्यांना प्रोत्साहन मिळेल, खेळण्याची संधी मिळेल आणि विदर्भामध्ये आपल्या गावाचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करतील अशी असे मत माझे आहे. समाजाला चांगली प्रेरणा मिळावी आणि म्हणून त्यांनी कुस्तीचा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा भरवलेली आहे आणि त्यांच्या म्हणजे मिळकतीतला काही हिस्सा या स्पर्धेकरिता त्यांनी दान केला याच्यासाठी खूप मोठी हिंमत राहते लागते. शहरी भागात मैदानी खेळांची जागा इंटरनेट व्हॉट्सअप आणि स्मार्टफोननं घेतली आहे. मात्र आज रोह्यात कुस्तीवीरांच्या गावानं आपली कुस्तीची परंपरा जपली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा.